ऑक्सीजन चाहे जिंदगी है। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्लॉग मध्ये। तर आज आपण जाणार आहोत मेळघाटच्या टायगर सफारीसाठी। तर आमची ताडोब्याची तर आम्ही बघितली आहे, पण इकडचं कसं आहे ते बघायसाठी बुकिंग चालू आहे। तर आता बुकिंग चालू आहे, करतो आणि दाखवतो कसं आहे जंगल। तर ठीक आहे मित्रांनो, बुकिंग झाली आहे जिप्सीची। जिप्सी घेऊन चाललो आता मित्रांनो, जिप्सीत बसलो आम्ही सगळे जण। जंगल सफारी मध्ये चाललो आता। जंगल सफारी मध्ये चाललो आम्ही वैराट जंगल सफारी। वैराट जंगल सफारी मेळघाट 12 किलोमीटर चा आहे प्रवास। 12-24 किलोमीटर जिप्सी आहे। Is my own silhouette. I'm getting stronger, step by step. The clock is ticking, but there's no time for me. I've been flying from town to town, from London to Taiwan. तर मित्रांनो बघू शकता, हे जंगल एकदम घनदाट जंगल आहे। मेळघाटचं जंगल अमरावती जिल्ह्यात आहे, चिखलदऱ्याजवळ। मोठे मोठे झाड, जायसाठी रस्ता मस्त आहे। आमचा जिप्सीवाला पण मस्त होता, गाईड पण मस्त होता फॉरेस्टवाल्यांचा। आता आम्ही कुणातरी पक्ष्यांच्या आणि प्राण्यांच्या आवाज ऐकला होता, त्या दिशेने आम्ही वळत आहोत। एकदम मस्त वाटून राहिलं। तर मित्रांनो इथले काही नियम आहे, अटी आहे। मला जास्त बोलता येत नाही, आवाज करता येत नाही। हे मी रेकॉर्ड करून टाकला आहे, पण व्हिडिओ करताना असं काही आम्हाला बोलता वगैरे जास्त येत नव्हतं। आणि अगर कोणाला काही जर दिसल्यास तर एकमेकाला असं हात लावून सांगायचं, आवाज वगैरे करायचा नाही, त्याच्यामुळं ते प्राणी पडून जातात। तर आम्ही चाललो आहोत। हे बघा, इथून सीमा प्रारंभ होते, कोर झोन लागते। इथून कोर झोन, बफर झोन मधून कोर झोन मधून। तर आम्ही इथे फक्त जंगल बघायसाठी आलो होतो, कारण आम्ही वाघ तर बघितला होता आम्ही। एकदम दऱ्या खोऱ्यात जंगल आहे, असं पहिली वेळ पाहत आहोत आम्ही। आणि तुम्ही पण पाहत असाल दऱ्या खोऱ्यातलं जंगल, कारण की शक्यतो जंगल हे सपाट प्रदेशावर असते, पण हे जंगल थोडं वेगळं आहे सगळ्यांपेक्षा। खूप दऱ्या, खोल घाट, झाडं पण मस्त हिरवीगार आणि मोठे मोठे झाडं आहे। झुडपी जंगल नाही आहे, घनदाट जंगल आहे। आणि या जंगलामध्ये एक गाव पण होतं, नाही एक नाही, 2-3 गावं होते। त्यांना आताही इथं गाव होतं, आपण जिथं बघत होतो तिथले स्थलांतरित केले। बघा झाड किती मोठं आहे। वैराट, वैराट आपण एक येते पस्तले गाव, मग येते वैराट, 3 गावं उठले आहे। तर त्या पस्तलेचे काही लोक गावातच आहेत, आहे त्याच गावात, त्याच गावात ते म्हणजे। तर मित्रांनो बघू शकता, हे वाघानं आपलं मार्क करून ठेवलं आहे इथे। बरोबर, दिसलाय का काही, दिसलाय काही कुठं? सांबार तर गावात शिरून रोज नशीब मी तो जायगा किद आयंगा साहेब। काहीच नको दिसू, वाघ फक्त दिसरे भावा।
लपते वाढते उघडते. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण 7-8 किलोमीटर आलो, अजून काही दिसलं नाही आपल्याला. तर ते गाईड म्हणत आहे की दाखवतो वाघ, दाखवतो कसा तरी दाखवतो, पण दाखवतो. तर ठीक आहे मित्र, मग बघू आता. हा हा, माग घ्या दादा. दादा माग, ते नील गाय उभा. हा हा, थांब. दिसला दिसला, मागच होती, मागच होती. दिसला दिसला. हा हा, थांबा थांबा, इथेच रोक. तो नील गाय होय ते. तुरा पण सारा लहान वाल. तर मित्रांनो, अशा प्रकारे सफारी संपली आहे आमची. सफारीमध्ये फक्त सांबर दिसलं, एक अस्वल दिसली, पण त्याचा व्हिडिओ नाही घेता आला. तर भेटूया मित्रांनो समोरच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.